समाज मनाचा वेध आणि वडूज येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या कामवाटप बैठकीमध्ये ठेकेदारांनी गोंधळ घातल्याने प्रशासनानं आजची बैठक स्थगित केली आहे. यापुढच्या काळातही बैठक पोलीस बंदोबस्तात घेतली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की काम वाटप समितीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आज बैठक झाली. या बैठकीस गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुभाषराव खाडे, कनिष्ठ अभियंता सुहास माने, दत्तात्रय साबळे, नंदकुमार माने यांची उपस्थिती होती. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या अंगणवाडी इमारत दुरुस्ती, जिल्हा वार्षिक योजनेतील विकास कामे, शाळा दुरुस्ती, पशुवैद्यकीय दवाखाने दुरुस्ती, 25-15 योजनेची कामे आदी सुमारे 100 अधिक कामांचे वाटप होणार आहे. याकरिता मजूर संस्थांचे प्रतिनिधी, सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच ओपनचे ठेकेदार मोठ्या संख्येने गोळा झाले होते. नेहमी तडजोडीने कामांचं वाटप होत असतं, मात्र अलीकडच्या काळात सत्ताधारी राजकीय गटाचा वाढता हस्तक्षेप, त्याचबरोबर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेली सापत्नूक वागणूक यामुळे ठेकेदार वर्गात काही दिवस असंतोष धगधगत होता. आजच्या सभेच्या निमित्तानं या असंतोषाला वाचा फुटली आहे. त्यातच प्रशासनानं तिन्ही प्रकारच्या ठेकेदारांचे वेगवेगळे वर्गीकरण न करता एकत्रच बैठक सुरू केली आहे. त्यामुळे एकाच कामासाठी चार चार इच्छुक झालेत. त्यामुळे पहिली एक दोन कामे वाचल्यानंतरच गोंधळ सुरू झाला. त्यातून काही ठेकेदारांची आपापसात वादावादी झाली, तर काही अन्याय होत असलेल्या संतप्त ठेकेदारांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. एकंदर परिस्थिती पाहून गटविकास अधिकाऱ्यांनी सदरची सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. कागदपत्रे पाहूनच प्रवेश आजच्या सभेत मजूर संस्था प्रतिनिधी, सुभे अभियंता यांच्यासह काही अभ्यागत लोकही हजर होते. त्यामुळे सभेत थोडासा गोंधळ झाला. या पुढच्या सभेत संबंधितांचे आयडी प्रूफ, लायसन्स, कॉपी पाहूनच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती बीडीओ पाटील यांनी दिली. तर उपअभियंत्यांची सातारा बैठकीस पसंती. आजच्या बैठकीसंदर्भात ज्यांचे उत्तरदायित्व मोठे होते ते जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता जितेंद्र खलिपे यांनी वडूज येथील बैठकीस न येता साताराला जाणे पसंत केले. तर बैठकीसंदर्भात सकाळी त्यांना फोन केला असता त्यांनी ताकस्तूर न लावू देता हो बैठक आहे एवढेच सांगत आपण त्या गावचे नाही अशा आविर्भावात लागलीच फोन कट केला. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर, वडूज. यापैकी एक आणि तुम्ही चेअरमन सचिव असाल तर तुमचं ते निवडचे काय असते सर्टिफिकेट ते एक आणि सुभे असतील तर सुभे जे काय सर्टिफिकेट असतं रजिस्ट्रेशनचं ते आणि पुण्याचं सुद्धा जे काही सर्टिफिकेट आहे ते घेतल्याशिवाय कुणाला इथे एंट्री दिली जाणार नाही. हे काय होते की इथं जे ज्यांच्याकडे लायसन्स नाही ते येतात आणि गोंधळाचं पूर्णपणे वातावरण होतं. याच्याबद्दल राजकीय शिवसेनांनी नाराज व्यक्त केली आहे आणि आजची आपली जी काय मिटिंग आहे ती स्थगित केली आहे. पुढची तारीख आपल्याला कळण्यात येईल. त्यापूर्वी माझं बोलणं झाल्यानंतर बोला मी बोलतो पहिल्यांदा जी काही यादी आहे ते सभेचे जसं काही सूचना असतील यादी कधी प्रसिद्ध करायची, अगोदर दुरुस्ती करायची, 4 दिवस अगोदर करायची, कुठलं काम कुठल्या याला राखीव ठेवायचं जे आपलं आता प्रमाण राहतं 40-30 आणि किती 30 ना 40-30-34 आता नवीन जे झालेलं आहे त्यानुसार यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यानंतर पुढचं काम आटोप होईल. आजची मिटिंग स्थगित झाली आहे. आपण काम बघायला आलो एकमेकांशी वाद घालणं बरोबर नाहीये आणि पुढच्या मिटिंगच्या वेळेस आयडिया तुम्ही बघितल्या शिवाय कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट आपण हे करताना एका जे काही प्रवर्ग आहे आपला सुबे असेल किंवा मधुर संस्था असेल किंवा खुला असेल फक्त तेवढे ठेकेदार आहेत त्यांना आपण आत्मधे घेऊ आणि त्याच्यानंतर कामवाटप केलं जाईल. तर आजचं आपलं कामवाटप आहे ते स्थगित केलेलं आहे. आता काय कुणाचे असं काम येईल तर कुठे एकमेकाने विचारा ते जर त्या तुमच्या मीटिंगला जर काम नसेल तर मी कशाला येऊ तर कोणाचा वाद ऐकायचे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.